सांगोला ते मोहूद रस्त्यावर जीवघेणा प्रवास, ठिकठिकाणी खड्डेच खड्डे, प्रशासनाचे दुर्लक्ष। सांगोला पासून मोहूद गावाला जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील मजबूत रस्ता बनला नाही। अनेक वेळा रस्ता बांधणी काम करण्यात आले, अत्यंत बोगस पद्धतीनं काम झाल्यानं 3-4 वर्षाच्या आतच या रस्त्याच्या चिंधड्या उडून हा रस्ता अत्यंत धोकादायक बनल्याचं दिसून येत आहे। सांगोला ते मोहूद रस्त्यावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। परिणाम या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे। या रस्त्याचे कित्येक महिन्यांपासून 12 वाजले आहेत। रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यानं या मार्गावरून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या मार्गावरून नोकरदार, व्यावसायिक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी ये जा करतात, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। रस्ते तयार करताना दर्जाची हमी कोणताही कंत्राटदार का देत नाही? रस्ता उखडला तर त्याला काळ्या यादीत का टाकले जात नाही? त्याच्याकडून दंड का वसूल केला जात नाही? या प्रश्नांना उत्तर नसते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे बांधकाम करताना योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे रस्त्याचा दर्जा खालावत असल्याचा आरोप केला जात आहे। सांगोला तालुक्यातील मोहूदला मोठी बाजारपेठ असल्यानं कायम गर्दी असते। सांगोला, अकलूज, वेळापूर हे शहरे जवळ असल्यानं व्यावसायिक, नोकरदार, इतर प्रवासी यांचा दैनिक प्रवास नित्याचा असतो। त्यातच पावसाळ्याचे दिवस, त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं जीव मुठीत धरून कसरतीनं प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। अनेक महिन्यांपासून हा रस्ता दुरुस्त होत नसल्यानं जाणून बुजून तरी या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। तुर्तास तरी या रस्त्याला परिसरातील नागरिक पूर्णतः वैतागले आहेत। जिल्ह्याचे, तालुक्याचे आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, संत्री या रस्त्यावरून प्रवास करतात, मात्र सर्वांना हा रस्ता दिसत नाही की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय। प्रतिनिधी आबासाहेब खरात, CBS News मराठी, सांगोला।